हाय मित्री बहिणी, आज आपण बारबी केक बघत आहे। हा मी मोल्ड मिळतो बारबीचा, त्याच्यामध्ये बनवून घेतलेला आहे। ह्याला पूर्ण क्रम कोटिंग करून एक 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मार्केटमध्ये केकसाठी लागणाऱ्या बारबी मिळतात। हे आपल्याला बरोबर मध्यभागी सेट करून घ्यायचे आहे। ही मी मध्यभागी ठेवून घेतलेली आहे बारबी। आज आपण दोन प्रकारचे नोजल यूज करून बघणार आहे। एक आहे स्टार नोजल आणि दुसरा आहे फ्रिलचा, म्हणजे झालरचा नोजल। तर हा स्टार नोजल घेतलेला आहे, ह्याच्यावरती नंबर नाहीये। मी खालच्या ह्याला बॉर्डरला ह्याची स्टार नोजलने फुलं काढून घेणार आहे। पूर्ण बॉर्डर फक्त प्रेस करून गोल फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीनं पूर्ण राऊंडला मी फुलं काढून घेणार आहे। पूर्ण राऊंडला खालच्या फ्रॉकच्या घेरला मी फुलं काढून घेतलेले आहेत। तर फ्रिलचा नोजल दाखवते मी तुम्हाला। हा अशा पद्धतीने येतो, झिगझॅग टाईप असतो थोडस कट, पण हा यूज करताना थोडस जड जातो, कारण आपल्याला अशा पद्धतीनेच ही डिझाईन काढावी लागते या पद्धतीनं। तर आपण डिझाईन कशी काढायची फ्रिलची ते बघूया। तर फक्त थोडस पुश करत आपल्याला हा नोजल फक्त फिरवत जायचे। मस्त, किती छान अशी फ्रिल येते तुम्ही बघू शकता। थोडस केक बेस वरती आपल्याला फक्त टच करायचा आहे हा नोजल, आणि याच पद्धतीनं फिरवत फिरवत जायचंय। फक्त एका हाताने आपल्याला हे स्टँड फिरवायचंय आणि एका हाताने आपल्याला हा नोजल पण प्रेस करत करत गोल अशा आकारामध्ये फिरवायचंय। ते उचललं की ऑटोमॅटिक त्याची फ्रिल तयार होते। तुम्ही बघू शकता काय मस्त आपली फ्रिल तयार झालेली आहे। आपण दुसरी पण एक लाईन फ्रिलची कम्प्लीट करून घेऊया। मी तुम्हाला दाखवत नोजल याच पद्धतीने आपल्याला पॅपिंग बॅग धरावी लागते। मात्र थोडस बेसला, केक बेसला आपल्याला थोडस चिटकवायचंय, उचलायचंय नोजल थोडासा आणि परत चिटकवायचंय। ते ऑटोमॅटिक त्या नोजलने त्याच पद्धतीची फ्रिलची छान अशी डिझाईन बाहेर येते। मस्त, तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझाईन आपली फ्रिल तयार झालेली आहे। आणि तर कम्प्लीट झालेली आहे आपली फ्रिल। दुसरी पण लाईन फ्रिलची आपली कम्प्लीट झालेली आहे। आपण तिसरी पण लाईन कम्प्लीट करून घेऊया याच पद्धतीनं। फ्रिलचा जर तुम्ही बारबी केक बनवत असाल तर क्रीम थोडीशी फ्रिलमुळे आपल्याला जास्तच लागते। कम्प्लीट झालेली आहे आपली दुसरी पण फ्रिल। आता वरच्या बाजूला परत एकदा आपण स्टार नोजलने फुलं काढून घेणार आहे। वरच्या बाजूला फुलं काढून घेऊया आपण। या पद्धतीने खालच्या बाजूला एंड करायचा असतो। काही जण मध्यभागीच उचलतात, तर तसं करायचं नाही कधी। स्टार नोजल वापरताना मध्यभागून स्टार्ट करायचा आणि इथं खालच्या बाजूला उचलायचा हा नोजल। मस्त, किती छान दिसू लागलेलं आहे तुम्ही बघू शकता। फ्रिल आणि खाली फुलं, नंतर वरती फुलं या पद्धतीनं। आता वरच्या बाजूला अजून एकदा आपण फ्रिल काढून घेऊया या इथं। तर फक्त थोडस प्रेस करायचंय आपल्याला पायपिंग बॅगला आणि हा जो नोजल आहे उचलत उचलत जायचंय आपल्याला। आणि छान अशी फ्रिल आपली कम्प्लीट झालेली आहे। मस्त, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फ्रिल तयार झाली आपली। आता वरचा जो तिचा फ्रॉकचा भाग आहे त्याला आपण हा स्टार नोजल आहे त्यानेच डिझाईन करून घेणार आहे। मी अशी छोटी छोटी फुलं प्रेस करून त्याच्यावरती काढून घेणार आहे। डिझाईन करताना अडचणी येऊ नये म्हणून मी तिचे हात
आपल्याला फोल्ड करता येतात वरच्या बाजूला, तर ते वरच्या बाजूला मी फक्त करून घेतलेले आहेत. या पद्धतीनं फ्रिल आणि स्टार नोजल वापरून मी या बारबीचं पूर्ण डेकोरेशन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आपल्या बारबीची डिझाईन. जर तुम्हाला माझ्या केक डेकोरेशन आणि रेसिपीच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन वेळोवेळी मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थोडेसे मी त्या फुलामध्ये सिल्वर बॉल लावून घेतलेले आहेत आणि फ्रिल बघा तुम्ही अगदी खूप सुंदर दिसते, खूप म्हणजे खूप.